हे गाइज, वेलकम बैक टू माय चैनल। आज मी हा वीडियो मराठीत करना है। तो आज वीडियो में आम्मी दालचा करना आहोत। तो पहले मी अर्धा किलो मटन घता हेत मी टाक है हाफ कप दही और मग तैत मी अदरक लसूण पेस्ट घता मी हत हाफ टी स्पून हलद घ एक टेबल स्पून लाल मिर्ची पाउडर। आता मैं हेच चॉप के लिए मिर्चा टाकणार आहे। तुम्ही तुमच्या मनाने ऍडजस्ट करू शकता। थोड़ा सा मीठ आणि याला मी ओवरनाइट मैरिनेट करना है। आता मैं इथे पालक घेतली आहे, वांग, बटाटा, दुधी भोपळा, थोड़ीसी मिर्ची आणि आंबट चुका। आता मैं इथे मसूर, तूर आणि मूग डाळ घेतली आहे। आता या डाळींना मी नीट धुवून घेणार आहे। पेनला नीट तीन पाण्यांनी धुवून घेतलंय आणि आता मी याच्या आधी दाखवलेल्या सगळ्या भाज्या टाकणार आहे। याच्यात मी आता अराउंड 4 मीडियम साइज टमाटे 1/4 कापून टाकलेत। आता मी यांना नीट धुवून कुकर मध्ये 4 शिट्टीपर्यंत शिजवणार आहे। मी मॅरिनेट केलेलं मटण पण याच्यात टाकलंय आणि 4 शिट्टीपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहे। मी याला कुकर मधून काढून घेतलंय आणि थंड करून घेतलंय। आता याची मी प्युरी करणार आहे। आता भांड्यात मी अराउंड 1 कप तेल टाकलंय। खड़े मसाले आपल्याला लागणार आहेत। तेल नीट गरम झाले आणि आता मी सगळे खड़े मसाले याच्यात टाकलेत आणि याला कुक करायचे अराउंड 2 ते 3 मिनिट। आता मी याच्यात बारीक कापलेला कांदा टाकलाय आणि याला शिजवून घ्यायचे 2 ते 3 मिनिट, जोपर्यंत ब्राउन होत नाही। आता कांदे हलकेसे ब्राउन झालेत आणि आता मी याच्यात टाकले जिंजर गार्लिक पेस्ट आणि याला कुक करायचं 1 ते 2 मिनिट। आता मी याच्यात टाकले अर्धा टीस्पून हळदी आणि 1 चम्मच लाल मिरची पावडर। थोडंसं पाणी टाकून याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आता मी याच्यात 1 टेबलस्पून पुदिनाची पेस्ट टाकली आहे, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून मटन मसाला हा ऑप्शनल आहे आणि याला कुक करायचं 1 ते 2 मिनिट। आता मी याच्यात शिजवलेलं मटन टाकलं आहे आणि याला आपल्याला कुक करायचं अराउंड 5 ते 6 मिनिटं और जोपर्यंत तेल वर येत नाही। हे मी कुक केलेली दुधी थोडी बाहेर काढून ठेवली होती, ती आता मी डाळीच्या मिक्सचरमध्ये टाकणार आहे। आता मटन नीट शिजलंय आणि तेलही वर आलंय। आता मी याच्यात डाळ आणि भाजीची जी प्युरी केली होती ती टाकणार आहे। डाळीला मीडियम हाय फ्लेमवर कुक करायचं आहे अराउंड 10 ते 15 मिनिट। त्यात मी अराउंड 2 कप पाणी टाकलं आहे, नो दॅट ते रिड्यूस होईल नंतर। आता मी याच्यात थोडीशी रोस्ट केलेली कसुरी मेथी टाकली आहे, थोडंसं मीठ टेस्ट अनुसार, नो दॅट आपण आधीही मीठ टाकलं आहे। आता आपला दालचा कम्प्लिटली रेडी झाला आहे आणि थिकही झाला आहे। एन्जॉय करा विथ जीरा राईस आणि डोंट फर्गेट टू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल। थँक्यू फॉर वॉचिंग।